शिरवान घ्या पतीचं नाव सांगून द्या, शिरवान घ्या पतीचं नाव सांगून द्या, शिरवान घ्या पतीचं नाव सांगून द्या। धन मयाच्या यास असते का करायचं? हो असंच असते। धन तिळगुळ घे, गोड गोड बोल। आमची लय आईडिया आया, तर काहीच कळत नाही। हो तू निशाण आहेस का? बस तिळगुळ घे आणि गोड गोड बोला। बर अबाच्या पाय पडू दे माय। बर हे बघ चांगलं राहा। मयाचा नाव घ्या किंवा तुम्ही थांबाय, मला आठवते पुसाच्या महिन्यात 14 तारखेला संक्रांत सून माझी खैरती काढावी तिची वरात। बाय मयाच्या कमुसरा सुदीचं माझ्या वरात काढायला तू? अगं मी नाव घेतलंय ग सून बाई, तुझी कशाला वरात काढू? मी पिय घेते बरं, काल माझी वरात होती का तुम्हाला जेवाय परात आणि मी सून मरून आले सामाय घरात। नाहीतर आम्ही काय जमिनीच्या भुईच्या आयात खात होत आहो काय, तुझ्याच भांड्यावर बसलाव का? संक्रांतीला घेतली मी शाल आणि नववारी नाटी, सुनाच्या कपड्यात घालावी काठी। ऐका तुम्ही बी माझा, आता तुला काय येते ग? तुला खान होई ना? मी असं तुम्ही नाटी आणि घाल माझ्या कपड्यात काठी, सासू तुपलावून चाटी। मी कशाला चाटू ग तुझी पोळी? येई ना ये बोन जाई ना सबाव। जान भाई काय काल बहाय की मारे सासा सुनाचा? काही नाही की, या बसा। हो आणाव की? बरं बसा बसा ग। झालं का हळद कुंकू लिहून तुमच? हो झालं की। हळद कुंकू शिळवान घ्या पतीचं नाव सांगू द्या, 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 शिळवान घ्या पतीचं नाव सांगू द्या। तिळगुळ घ्या गोड गोड बोला, तिळगुळ घ्या गोड गोड बोला। सदा भांडत राहा, भांडण पिंड करीत जाऊ नका। आजीला कुंकू पाया पडू द्या। मी काय तुला अडवलंय का? नाही ना बाई, तुम्ही सासू सुना असेच कसं बोलताव सारखंच? काय बोलला हो तुम्हाला? आमचं काय बोललेलं दिसत आहे? काय नाही मग किरकिर करून लागते आज। शिरवान घ्या पतीचं नाव सांगून द्या, शिरवान घ्या पतीचं नाव सांगून द्या, शिरवान घ्या पतीचं नाव सांगून द्या, शिरवान घ्या पतीचं नाव सांगून द्या। लय बघा ठुमक्या दोघीचे उकाने होते, आता घ्या बरं दोघी जणी उगा बारी बारी खाली। हो माय आजी, आज नाही म्हणलं तरी घ्यावं लागतंय नाव। घ्या घ्या संक्रांतीला व्यवसाय जाते विंटर रुपमाच्या दारी लागत एक सून हाय माझी भारी। चांगलं घेतलं बाई, नादर घेतलं। आता तू ये घे ग। घेतात घेतात सून बाई घेतात। सासू कशी गुणगात तुमच्या समोर? चांगलं बघाय लागल्यात की काय? तुम्हाला वाईट तर म्हणे ना की चांगलं गुण गायल्यात, उकाने घ्यायल्यात, नादर बोलायल्यात की सणासुदीच? तिला चांगलं जरी बोललं ना तिला पटतच नाही, तिने मला बोलत या। जाऊ द्या समजून घ्या, जाऊ माय कोणीतरी एक जण घेते या घे ग पुढचं दिवशी घेऊन डोक्या पदर। लय चांगलं घेतलं माय नाव तुम्ही, चांगलं घेतलं भारी। सासूवर चांगला उखाना जोडला, लय तिला चांगले नाव आहे तिथं। आता तुम्ही जोडला म्हणताय ना जोडला, आता तसंच घ्यावं लागतंय चढावडीनं। कसं असतंय तर बरं मी घेते माझा। ऐका बांधकाम करताना जोरात वाजते कुदळ, बांधकाम करताना जोरात वाजते कुदळ, संघाचं नाव घेते आमच्या शेजारच्या सासूनाले भांड कुदळ। माय 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 आम्ही तर तुला लई नवाजीत होता ग, तू तर आमच्या भांड्यात अक्तूर आलीच। अगं तुमच्या तुझ्या सासूपेक्षा तर आम्ही बरे आहोत की? आवा त्या नाव घेतलं मी एवढं कशाला मनावर घ्यायला? मनावर घ्यायचं आहे की कसली बोललीस मला? आव नाव घेतलंय ती ती तुसली नाव असत का? आता बर जाऊ दे माय तू, आता मी घेऊ का? हो माय साधच घेते वय, तुम्ही रागाव लाव। बर घे माय जे घ्यायचं। बर लक्ष्मी हुबी कमळावर, सरस्वती हुबी मोरावर, लक्ष्मी हुबी कमळावर, सरस्वती हुबी मोरावर, राहुल पाटलांचं नाव घेते सौभाग्याच्या जोरावर।
बघ जर ऐक त्या मोठ्या सुनाचं, तू तर आमच्या भांडणात टाकतोरच गेलीस. मला काय मनावर घ्यायला हो तुम्ही बी मनावर घ्यायचंच नाही बोलीस काय त्याला रागायचं. उखाणा घेतलाय तिने समजून घ्या. उखाणा घेतलाय ते असंच घेतला तुमच्या मनाला लागला. आता काय करू बरे मी. बरं बाय घ्या माझी तुम्ही आजी बाय घ्या तुम्ही. आता अगं माय मला येत असतंय का म्हातारीला. आता पुरी सुरीच ऐकलं ही समाधान झाली. घ्या तुम्ही तुमचे लय चांगले असतात. काय मला येतय आता ध्यानात राहत नसतंय आता वयाच्या मानानं. बरं आणा ध्यानात आण घ्या. बरं सोन्याचा करंड चांदीचा कळस शिवाजी पाटलाचं नाव घेते हळदी कुंकाच्या वेळेस. येत नाही मला कसं राहत घेतलं. आय मला पण देते गुळगुळ मला आईला देऊ दे. तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला. धरा तुम्हाला मी तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला. जानूबाईचा नातू लयच भारी आहे. कसलं बोलायलंय नादर क्यूट बघा की तिळगुळ काय द्यायलंय किती नादर म्हणे वाटायला लागले लेकराच लहान त्याला मी मयायची. हो माझ पोरग गुणी आहे वी सासू नीट जाऊ देत नाही तिला. मी काय केलंय की त्याला एवढं मला बोलायली त्याला म्हणत सांभाळते की काय त्याला हरलंय का मारलंय का त्याला बोलले का. राहू द्या जाऊ द्या म्हणत असत या काय तुम्ही एवढं जीवाला लावून घेता उलशा उलशाला. आजी कोणची बी सांभाळीतच असते आजी काय टाकून देत नसते नातरुंड. आमच्यावरच आम्हाला कळतय की आम्ही किती सांभाळत आहोती ती तुम्हीच कसं नाही सांभाळणार. काय तर चला मग आता जाऊ दे आम्हाला पुढच्या घरी जायचंय हळदी कुंकाला. बरं आता आम्हाला बी जावं लागेल की. बरं बरं जावा. सुन बाई चला आपल्याला बी चार पाच बाहेर उचलून यावं लागेल. चला बाई.